जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातापूर्वीची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दुर्घटनेपूर्वी हे हेलिकॉप्टर स्थानिकांना दिसलं. काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण केल्याचा दावा केलाय. आकाशात उडणारं हे हेलिकॉप्टर अचानक धुरात गायब होताना या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानं संरक्षण दल प्रमुख रिक्त झालंय. या पदाचे निकष पाहता दुसऱ्या कोणत्याही समकक्ष अधिकाऱ्याकडे या पदाचा कार्यभार देता येत नाही, त्यामुळे या पदावर नवी नियुक्तीच होणार आहे. संरक्षण विषयक उच्चस्तरीय समिती हे नाव निश्चित करेल. पुढील 7 ते 10 दिवसात समितीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकार नवं नाव निश्चित करेल अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीय. लष्कर प्रमुख मनोज नरवणे CDS होण्याची शक्यता आहे. बिपिन रावत यांच्या जागेवर CDS पदावर जनरल नरवणे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक सैन्यबळ आर्मीकडे असल्यानं नरवणे यांना CDS जबाबदारी मिळेल अशी शक्यता आहे. एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी कुन्नूरमधील अपघात स्थळाची पाहणी केली. या ठिकाणी CDS बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं होतं. हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची वायुदलाकडून चौकशी सुरू करण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या CDS बिपिन रावत यांच्यासह 13 जणांना मालेगावात श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. मालेगावच्या मोसम पुलावरील शौर्य स्मारक अर्थात शहीद तीर्थ इथं जनाधिकार रक्षा मंच आणि इतर संस्था एकत्रित येत 108 दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे. वसईमधील पोलीस आणि नागरी संस्थांनी एकत्रित येऊन CDS रावत आणि इतर मृत सैन्यांना श्रद्धांजली अर्पित केली. CDS बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृत्यू हा सर्वच देशवासियांना हळहळ करायला लावणारा ठरलाय. बिपिन रावत यांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, चुका करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी छत्रपती शाहू महाराज यांनी केली आहे. छत्रपती घराणं आणि आर्मीचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत हे त्यांना माहीत असावे म्हणून भेटीसाठी आवर्जून आले होते अशी आठवणही त्यांनी सांगितली. कर्नल बिपिन रावत यांच्या मृत्यूमुळे राष्ट्राचं मोठं नुकसान झालं, त्याचबरोबर वैयक्तिक मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर यांनी व्यक्त केली आहे. जनरल बिपिन रावत यांच्या अंत्यसंस्कारावेळी शेजारील राष्ट्रांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित राहणार. श्रीलंकेचे CDS शर्वेंद्र सिल्वा, माजी CDS रवी विजय गुणरत्ने उपस्थित राहतील. भूतानचे रॉयल आर्मीचे ब्रिगेडियर डोर्जी रिंचेन आणि नेपाळचे व्हाईस चीफ मार्शल ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल बाळकृष्ण करकी हे देखील उपस्थित राहणार आहेत. दिल्ली कॅन्टोनमेंटमधील ब्रार सेक्टरमध्ये हे विधी होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे थंडीत अडथळा निर्माण झालाय. आज आणि उद्या काही भागात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा सर्वत्र कोरडं हवामान होणार असल्यानं तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे